महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. परिणय फुके यांच्या विजयानंतर नागपुरातील त्यांच्या घराबाहेर कुटुंबासह कार्यकर्त्यांचा जल्लोष बघायला मिळाला. सगळ्यात आधी तर मला असं वाटतं हा आनंदाचा, सगळ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. आणि आज जे भारतीय जनता पार्टीचे नवी कॅन्डिडेट जिंकून आलेले आहे, ही खरं श्रेय आमच्या भारतीय जनता पार्टीचे सगळे नेतागण यांना जात आहे. आणि सगळे ज्यांनी या इलेक्शनमध्ये ज्यांनी वोटिंग केलं आहे त्यांचासुद्धा या माध्यमातून मी आभार व्यक्त करते. आणि खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावा ते आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी हा विश्वास परिणयजींवर ठेवला आणि आज ते आमदार म्हणून पुन्हा आपल्या समोर आलेले आहेत. तसेच आमचे नेतागण अजितजी पवार आणि आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे या सगळ्यांचा इथे आभार व्यक्त करते. आज मोठ्या प्रमाणात आमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी हे सगळेच उत्साही आमचे सगळे मित्रगण, मैत्रिणी सगळ्या इथे उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून आज हा उत्साह आपण इथे बघतो आहे.